नमस्कार मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझास कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आय होप तुम्ही सर्वजण आनंदी असणार आहे खुश असणार आहे आणि काहीतरी नवीन बनवायचा प्रयत्न करत आहे सो so, माझ्या चॅनलला जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि जर कोणती रेसिपी आवडलीच असेल तर लाईक करा आणि शेअर करा सो so, आजची रेसिपी पाहूया काय आहे ते बघा या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे की मी मागच्या बिर्याणीच्या वगैरे वेगवेगळ्या अशा वेग वेग रेसिपीमध्ये वे मटण वगैरे साफ करायची पद्धत वगैरे सगळं काही सांगितलेलं आहे ते तुम्ही चेक करू शकता ते खूप उपयोगाची रेस ती खूप उप उपयोगाची पद्धत आहे आता या ठिकाणी मी मटण पूर्ण वाफवून घेतलेलं आहे वाफवण्यासाठी मी त्या हळद मिठाचा वापर केलेला आहे हळद मीठ गरम मसाला आणि पूर्ण वाफवून घेतल्यावर दोन शिट्ट्या फक्त घेतलेल्या आहेत जास्त काही घेतलेल्या नाही कारण बाकीचं सगळं आपण करताना आपल्याला यूज होणार आहे तर ही जी बिर्याणी आहे ना की ही बिर्याणी करताना आपल्याला बघा या ठिकाणी मी पूर्ण पूर्ण मटण जे आहे ते कुकरमधून एक ते दीड किलो होतं पण मी दोन तीन प प्रकार याच्यामध्ये करणार आहे सो हे जे मटण आहे याच्यामधून जे व्यवस्थित जे पीस आहेत हड्डी नसणारे जे पीस आहेत ते सर्व पीस मी इथं जी जंगली बिर्याणी आपण बनवणार आहे आम्ही आमच्या घरामध्ये याला जंगली बिर्याणी बनवतो कारण ती झटपट बनते जास्त काही त्याला काही बनवायची गर, का गरज जास्त काही मेहनत करायची गरज नाही आणि पूर्ण बिर्याणीची टेस्ट हा पुलाव नाही आहे मटणाचं जे पण पदार्थ बनतात त्याला आम्ही आमच्या घरामध्ये बिर्याणी म्हणतो आणि जे पण काही व्हेजमध्ये बनवतो त्याला पुलाव म्हणजे मटणची बिर्याणी चिकनची बिर्याणी बनते ती कुकरमध्ये जरी बनवली तरी सुद्धा सो so, हे जे मटणचे पीस आहेत हे पूर्ण पीस असे घेत आहे की ज्या पीसमध्ये मी त्याला हड्डी वगैरे असं काही नाही आहे आणि बाकीचे जे सगळे पीस आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याचे मी काय करणार आहे इकडे ग्रेव्ही बनवणार आहे रहे रहे, मसाला बनवणार आहे तर यामध्ये सर्वात प्रथम जंगली बिर बिर्याणी बनवण्यासाठी मी इकडे लवंग दालचिनी तमालपत्र बघा एवढंच कटोरीभर भर घेतलेलं आहे काळी मिरी आणि हे सर्व पदार्थ घेतलेले आहेत परत मग मी इथे काय केलेलं आहे की टमाटे कोथंबीर आणि पुदिना हा कापून वगैरे रेडी करून ठेवलेला आहे त्याच्यानंतर मी दोन तीन कांदे इकडे कट करून तयार करून सर्व तयारी केलेली आहे त्याच्यामुळं काय होतं की बनवण्यासाठी आपल्याला फटा फटाफट ह्या गोष्टी जवळ असल्यामुळं आपण लवकरात लवकर बनवू शकतो सो मी माझ्या घरात तर आज आहे की जंगली बिर्याणी आणि मटन मसाला हे बनवायचा आहे सो so, पहिल्यांदा आपण मी तर आज जंगली बिर्याणी बनवते मटन मसाल्याची रेसिपी मी पुढे शेअर केलेलीच आहे सो so, मोठा एक कुकर आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये कमीत कमी आ, मी एक वाटी पण जास्तीत जास्त मी चार वाटीची बिर्याणी बनवू शकते एवढी ह्याची कॅपॅसिटी आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या म्हणजे कुकरच्या पद्धतीने तुम्ही तयार करा त्यानंतर इकडे दोन वाटी मी इथे दोन चमचे मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल घेतल्यानंतर हा पूर्ण जो खडा मसाला आहे हा खडा मसाला मी इथे काय केलेला आहे पूर्ण टाकून त्याला मस्तपैकी असं त्याला मस्तपैकी असं त गरम केलेलं आहे आणि त्याला भाजून घेतलेला आहे म्हणा किंवा तळ तड़, तळून घेत घेत आहे हे व्यवस्थित प्रकारे खडा मसाला हा खूप महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे पावडर देखील मसाल्याची तेवढीच गरजेची आहे सो इथं पूर्ण हा मसाला व्यवस्थित प्रकारे गरम होऊन तडतड असा आवाज यायला सुरुवात झालेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम मी आता या मसाल्यानंतर मी इथे कांदा फ्राय करायला टाकत आहे कांदा आणि टमाटे मी दोघं दोन्ही एकत्रच टाकेल दोन्ही एकत्र टाकले तरी काहीही फरक पडत नाही कारण बिर्याणीची जी टेस्ट आहे हे पूर्ण आपल्या बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं तर कांदा आणि टमाटे मी इथे व्यवस्थित केल्यानंतर मी इथे पूर्ण बघा हाम पूर्ण मसाला इथे व्यवस्थित प्रकारे भाजून झालेला आहे याच्यामध्ये मी एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे अद्रक लसूण तेवढंच इम्पॉर्टंट आहे यानंतर पुदिना आणि कोथंबीर पुदिना आणि कोथंबीर देखील मी इथे मिक्स करत आहे व्यवस्थित हे मिक्स झाल्यानंतर पूर्ण व्यवस्थित व्यवस्थित एकजीव केल्यानंतरच आपण याच्यामध्ये मटणाचे जे पीस आहेत ते पीस टाकायचे आहे याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा लाल मसाला टाकलेला नाही आहे कारण ही जी बिर्याणी आहे ही जी जंगली बिर्याणी आहे ही बनवण्याची ही पद्धतच आहे याच्यामध्ये लाल मसाला आपण टाकायचा नाही आहे सो व्यवस्थित प्रकारे बघा शिजत आहे आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपण इथे मट मत, मटणामध्ये ह्या मसाल्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जे मी तीन वाटी तांदूळ इकडे आमच्या घरामध्ये तीन वाटी आम्हाला पुरतात तुम्हाला घरामध्ये किती बनवायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि हा पूर्ण धुतलेला बासमती राईस जो आहे हा मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे बघा छानपैकी तेल सुटत आहे तेल सुटण्याची वाट बघायची आहे कारण तेल सुटणे म्हणजे मसाला व्यवस्थित भाजला जात आहे आणि पूर्ण हा जो तांदूळ आहे हा पूर्ण तांदूळ मी इथे व्यवस्थित प्रकारे टाकून त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वेगळी मटणाची बिर्याणीची रेसिपी पाठवली होती दाखवली होती त्याच्यामध्ये मी गरम मसाल्याची पावडर जी बनवून ठेवते घरामध्ये ती पावडर इकडं पुन्हा एकदा पावडर टाकायची आहे म्हणजे बिर्याणी बनवताना अद्रक लसूण पेस्ट गरम मसाल्याची पावडर आणि खडा मसाला हा व्यवस्थित पाहिजे आणि तांदूळ नॅचरली पण ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित असल्यावर आणि बघा हे जे तीन वाटे आहे याला फक्त मी तीनच ग्लास पाणी टाकलेलं आहे मी बिलकुल इकडे पातेल्यामध्ये भात करतो तसा इथे जास्त प्रमाणात पाणी टाकलेलं नाही आहे फक्त तीन शिट्ट्या इथं काढून घ्यायच्या आहेत बस तीन शिट्ट्या झाल्यावर पूर्ण हवा काढून घ्यायची आहे कारण नाही काढली तर भात आपला पूर्ण चिकट बनवू शकतो त्या, शिट्ट्या आणि शिट्ट्या झाल्यानंतर लगेच वाफ काढायची झाकण काढायचं आणि पूर्ण परत झाकण फक्त वर लाव वर थे, काढून ठेवायचं आहे बघा हे जे सूप आहे हे सर्व मिळून तीन ग्लासच आहे तीन ग्लासच्या वर मी पाणी इथे टाकलेलं नाही तीन शिट्ट्या इथे झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन चमचे दोन मोठे चमचे प्युअर तूप टाकत आहे आणि पूर्ण हे काय करायचं आहे मिक्स करायचं आहे वर खाली करायचं आहे बघा भात पूर्ण अजून शिजलेलं तुम्हाला असं वाटेल की भात शिजलेलं नाही नो प्रॉब्लेम पूर्ण हा वर खाली करून घ्यायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये कोणता केसरचा रंग टाकायचा असेल किंवा कलरफुल कोणता वेगळा रंग टाकायचा असेल तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यानंतर पूर्ण जे झाकण आहे ते फक्त वरच ठेवायचं आहे हां ठीक आहे तर अशा प्रकारे जेव्हा मटणाचा बेत होतो तेव्हा थोड्याशा मटणामध्ये आपण ही अशी जंगली बिर्याणी बनवू शकतो म्हणजे पांढऱ्या भाताऐवजी आपण परत बिर्याणी खाऊ शकतो बघा मी पूर्ण आतमध्ये झाकण लावले नाही फक्त फक्त झाकणवर ठेवलेलं आहे सो so, हे गोही काळजी तुम्ही घ्यायची आहे एक दहा ते पंधरा मिनटं हे आपण ठेवायचं आहे त्याच्यानंतर ॲज युजल आपण मटणची करी जी बनवणार आहे ती तर बनवणारच आहे आणि त्याच्यासोबत आपण भाकरी म्हणा चपाती म्हणा हे करणार आणि ही साईडला आपली साईड डिश आपल्या कमी मटणामध्ये छानपैकी मस्त अशी मटणाची बिर्याणी आपली जंगली बिर्याणी तयार होते नक्कीच घरी ट्राय करा बघा अशा प्रकारे ही आपली जी जंगली बिर्याणी आहे ही तयार झाली आहे लहान मुलांना तर ही बिर्याणी आवडतेच आणि मोठ्यांना तर काही प्रश्नच नाही आहे तर अशा प्रकारे वेगवेगळी वेग वेग ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने मटणाच्या बिर्याणी मटणाची बिर्याणी म्हणा चिकनची बिर्याणी आणि अशा वेगवेगळ्या वेग नॉनवेज व्हेज रेसिपी घेऊन एलिझाज कॉर्नरमध्ये मी तुम्हाला भेटायला येणार आहे सो माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल माझी ही जी जंगली बिर्याणी आहे ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या एलिझज कॉर्नरला लाईक सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्कीच ही तुम्ही सेव्ह किंवा शेअर करा म्हणजे तुम्हाला घरात बनवताना तुम्ही या रेसिपीमध्ये बघून बघून तुम्ही आ, हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची रेसिपी बनवू शकता आणि अशाच लहान लहान आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी घेऊन नॉन व्हेज व्हेज डिश घेऊन एलिझास कॉर्नरमध्ये मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईल तोपर्यंत